जाऊ जयंती आहे धर्माची, संस्कृतीची, राजकारणाची, धैर्याची, न्यायाची, कर्माची व समानतेची शिकवण जिने दिली व घडविला आदर्श राजा, जाणता राजा, त्या होत्या राजमाता जिजाऊ माता। परंपरा आलेल्या या स्त्रीने इतिहास घडविला। शिवाजी दगडे हा ग्रंथ लिहिलेले श्री डॉक्टर बाळकृष्ण हे या ग्रंथात म्हणतात, वन वर्स शेअर द हेड ऑफ वुमन ओव्हर द शोल्डर ऑफ वुमन, म्हणजे देहानी स्त्री असलेले जिजाऊ मूर्तिमंत पौरुष होत्या अशा या महास्त्री माझा त्रिवार त्रिवार दंडवत। जय जिजाऊ, जय शिवराय। स्त्री शक्तीचे प्रतीक स्वराज्य घडविण्याच्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती। जगातील प्रत्येक स्त्रीने जिचा आदर्श घ्यावा अशा त्या माता होत्या। जय जिजाऊ, जय शिवराय। एक उजाळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, स्वराज्याची संकल्पनाची पहाट तुझ्यामुळे उगवली। थोर तुमचे उपकार जिजाऊ कधी न फिटणारे, चंद्र सूर्य असेपर्यंत नाम तुमचे न मिटणारे। बाळांनो, मी जिजाऊ शहाजी भोसले, शहाजी राजांची पत्नी, जाधव घराण्याची लेक, भोसले घराण्याची सून, 12 जानेवारी 1598 मध्ये जन्म झाला बुलढाणा येथे। आई म्हाळसाबाई व वडील रघुजीराव जाधव। बाळांनो, मी शिवबाना अशी शिकवण दिली, कोणती ती शिकवण ऐकायची आहे तुम्हाला? ऐका तर मग। जुलुमाचा तू तोड शृंखला, हिंदू धर्म रक्षणासाठी गरिबांचं कंकण, घे तुळजा भवानीचा कृपाशीर्वाद, या नराधमासी कालकंठ स्नान, वाचव अब्रू माय बहिणींची, वाचव अब्रू माय बहिणींची, बांध तोरण स्वराज्याचे, बांध तोरण स्वराज्याचे, होऊ दे आता शंकनाद, होऊ दे आता शंकनाद, असुरी तख्त ताक जाळूनी स्थापन कर सरकार सुबत्तेचे, शिवबा राजा उचल आता तुझी तलवार, अशा रीतीने ते शुभाना घडविले व हिंदवी स्वराज्याची स्थापना करून घेतली। महाराष्ट्राचा जात तू, रणरागिणीचे रूप तू, अंधारल्या समाजाची तेजस्वी किरण तू, जय जिजाऊ, जय शिवराय।
शिल्पकार आहात. उठा, जागे व्हा आणि तुमचे ध्येय साध्य करा. जेव्हा विचार पूर्णपणे मनावर वर्चस्व गाजवितो तेव्हा ती वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्थिती बनते. आपण जितके पुढे जाऊ आणि इतरांची मदत करू तितकेच आपले हृदय अधिक शुद्ध होईल. अशा लोकांमध्ये देव वास करतो. विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्यात पाहिजेत. आपण डोळ्यांवर हात ठेवतो आणि अंधारात ओरडतो. आपले विचार आपल्याला कळवतात, त्यामुळे आपल्यात काय वाटते याची विशेष काळजी घ्या. विचार शब्दांपेक्षा जास्त टिकून राहतात व पुढे जातात. दिवसातून एकदा स्वतःशी बोला. तुम्ही असे न केल्यास दररोज तुम्ही जगातील विद्वानांशी बोलण्याची संधी गमवाल. अशा या महाविभूती आमचा त्रिवार धन्यवाद. जय हिंद. जय भारत. मॉर्निंग एवरीबडी, वी आर गिविंग ट्रिब्यूट टू स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद ऑलवेज से एवरीथिंग इज इजी व्हेन यू आर बिजी, बट नथिंग इज इजी व्हेन यू आर लेजी. हैव अ लुक ऑन हिज लाइफ. स्वामी विवेकानंद वॉज अ ब्रॉन. On 12th of January 1863 in Kolkata. His childhood name was Narendra. His father name was Vishwanath Datta and his mother name Bhuneshwari Devi. He wanted to become a scholar and desired to see a god. He read Ramayana and Mahabharata at the age of 6 years. His guru was Shri Ramakrishna Paramahans. He established Belur Math and Ramakrishna Mission. The motto of Ramakrishna Mission and work is worship. He gave great speech in Chicago, in USA, in 1893. He died at the age of 39 years. He was a real hero. His words are, "Be a hero, always say, I have no fear. All power is within you. You can do anything and everything. Long live Sri Swami Vivekanand. Sri Swami Vivekanand. Cheers for him. Jai Hind. Jai Hind. सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधले तो योग. राजसाधना
लोकी परलोकी उरावे किती रूपे निश्चयाचा महामेरो बहुत जनासी आधारो अखंड सिद्धीचा निर्धारो श्रीमंत योगे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय भगवान की जय जिने घडविला विधाता धन्य ती स्वराज जननी जिजामाता माननीय व्यक्ती वंदनीय गुरुजन वर्ग आणि तसेच येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो आज 12 जानेवारी म्हणजे स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या राजमदन जाऊ यांचा जन्मदिवस. यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान चातुर्य पराक्रम अशा सत्व गुणांचे बाळकडू पाजले. अशा या राजमाता जिजाऊंना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. राजमाता जिजाऊ यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले व आपण त्यांना राजमाता जिजाऊ जिजामाता माँ साहेब आऊ साहेब अशा अनेक नावांनी ओळखतो. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. इसवी सन 1605 साली त्यांचे शहाजी राजेंशी विवाह झाला. त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव शंभाजी होते व 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्यांना आज आपण छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतो. संस्कार तुझे थोर आई घडविले तू शुभाला रेतेला उतरिले तो आदर्श राजा झाला. रेतेला उतरिले तो आदर्श राजा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1000 वर्षाची गुलामगिरी मोडून काढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार केले. त्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि स्वराज्याचे स्वप्न रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडी या गावी त्यांचे निधन झाले. अशा या थोर मातेला वंदन करून मी एवढेच म्हणते की अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान पुत्र असावा ऐसा जो राष्ट्राची शान. जय हिंद. मॉर्निंग फ्रेंड्स, वी आर द स्टुडंट्स ऑफ 6th स्टँडर्ड प्रेझेंटिंग हियर विथ द लाइफ स्टोरी ऑफ श्री स्वामी विवेकानंद हु वॉज ऑल टाइम हिरो ऑफ आवर कंट्री. विवेकानंद से स्टैंड अप बी बोल्ड बी स्ट्रॉंग टेक आवर ओन रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी all that strength and super you need is in yourself so make your life future bright and be happy in your life. He also says state is life and weakness is death. Arise awake and stop now until you the goal. Vivekananda taught us to take up one idea, dream of it, think of it, live on that idea. Let the all parts of your body full of that idea and just leave every other idea alone. This is the way to success. Vivekananda says every work has to pass through hundreds of difficulties before succeeding. Those that pursue before light sooner or later. Never think there is anything impossible for the soul. He was the founder of Ramakrishna Mission and Ramakrishna Math. Everything is easy when you are busy, but nothing is easy when you are lazy. So friends, we all are impressed on the thought of Sri Swami Vivekananda.